विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून NSUI या विद्यार्थी संघटनेने संविधानाविषयी जनजागृती करण्यासाठी संगमनेर येथे पथनाट्य सादर केले. काळा चहा वाटून यावेळी मोदी सरकारचा निषेध देखील व्यक्त केला. संगमनेर मध्ये NSUI आणि विद्यार्थी संघटनेच्या वतीनं पथनाट्य सादर. संविधानाविषयी जनजागृती करण्यासाठी पथनाट्य सादर. देशातील घडत असणाऱ्या विविध घडामोडी या पथनाट्याद्वारे सादर. पथनाट्याद्वारे सरकारच्या ध्येय धोरणांचा काळा चहा वाटून केला निषेध. प्रजासत्ताक दिनाच्या सकाळीच NSUIच्या विद्यार्थ्यांनी संगमनेर कॉलेज आणि बस स्थानकात संविधानविषयी जनजागृती तसेच देशातील घडत असणाऱ्या विविध घडामोडी या पथनाट्याद्वारे सादर करून सरकारच्या ध्येय धोरणांचा काळा चहा वाटून निषेध केला. NSUIच्या या पथनाट्यानं संगमनेरकरांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यावेळी उपस्थित असणारे NSUIच्या या उपक्रमाच्या वेळी नाशिक पदवीधराचे आमदार डॉ सुधीर तांबे, संगमनेर नगराध्यक्ष दुर्गा तांबे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने पुढे आलं पाहिजे असं आवाहन आमदार तांबे यांनी केलं. संगमनेर तालुका NSUI विद्यार्थी काँग्रेस त्याचबरोबर अहमदनगर NSUIच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका NSUIनी जे मोदी सरकार चहाचा खोटा प्रपोगंडा करून सत्तेवर आलं, सर्व युवकांनी विद्यार्थ्यांनी जो 5 वर्ष खोट्या अफवा खोटे आश्वासनं दिले त्यांनी, त्यामुळे युवक वर्ग असेल विद्यार्थी वर्ग असेल या सर्वांमध्ये प्रचंड मोदी सरकारविरोधात नाराजी झालेली आहे. 5 वर्ष फक्त आणि फक्त 5 वर्ष फक्त आणि फक्त खोट्या अफवांचा पाऊस या सरकारने पाडलेला आहे. कुठलंही काम नाही, कुठलाही विद्यार्थी हिताचा किंवा युवकांचा निर्णय या सरकारने घेतला नाही. त्यामुळे आम्ही ज्या मोदींनी सुरुवात चहापासून केली त्या मोदींचा शेवटही चहापासूनच करण्याचा हा संकल्प केलेला असून आम्ही आज काळा चहा वाटला असून हा काळा चहा म्हणजे 5 वर्ष सरकारने दिलेल्या आश्वासनांचा निषेध आहे.